नाव काय तुमचं? माधुरी. आपलं वय किती? 20. आधार कार्ड वगैरे? मला कुणाच्या आधाराची गरज नाही सर. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित माधुरी हा सिनेमा आज म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता शरद केळकर, संहिता जोशी, विराजस कुलकर्णी, अक्षय केळकर या कलाकारांची भूमिका असणारा हा सिनेमा नेमका कसा आहे, या चित्रपटाचे काय प्लस आणि मायनस पॉइंट्स आहेत हे जाणून घेण्यापूर्वी याच्या कथानकाची थोडक्यात ओळख करून देतो. माधुरी नावाची एक महिला जिची मध्यवयातच ब्रेन हॅमरेजमुळे मेमरी जाते आणि इथूनच कथेला ट्विस्ट मिळत जातो. माधुरीच्या या परिस्थितीला खरं कारणीभूत कोण ठरतं? या मेमरी लॉसमुळे माधुरीला काय गवसतं? कोणाची आयुष्य किती बदलली जातात? माधुरीचा मेमरी लॉस तिच्या पथ्यावर पडतो की नेमकं काय घडतं? हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं ते या सिनेमाच्या माध्यमातून. आता जाणून घेऊयात या सिनेमाचे 5 प्रमुख मुद्दे काय आहेत याविषयी. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका छानच झालेली आहे. संपूर्ण चित्रपट तिच्या भोवती फिरत राहतो, त्यामुळे टायटलला अनुरूप असं कथानक मिळाल्याचं जाणवतं. अर्थात या सगळ्यात सोनाली कुलकर्णीच्या अभिनयाची जादू चालली आहे असं म्हणावं लागेल. आणि हे सारं श्रेय सुद्धा जातं ते म्हणजे दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांचं. शरद केळकरचा अभिनय आणि त्याची व्यक्तिरेखा हा स्टोरी लाईनला वळण नक्कीच देतो. म्हणजेच सुंदर सागरी किनाऱ्यावरती वारा सुटल्यानंतर वातावरणात जो काही बदल होतो अगदी तसंच चित्र त्याच्या भूमिकेच्या प्रेझेन्समुळे घडत जातं. पण ते काय आहे हे तर आपल्याला सिनेमा पाहिल्यावरती कळू शकेल. नवोदित अभिनेत्री संहिता जोशीनं प्रत्येक को ॲक्टर सोबत सीन खुलावा यासाठी घेतलेली मेहनत जाणवते. या सगळ्यात विराजस कुलकर्णीचा वावर देखील सहज वाटतो, तर अक्षय केळकरची भूमिका सुद्धा इंटरवल नंतर कथानकाच्या अनुषंगानं महत्वपूर्ण ठरते. पण या तिन्ही कलाकारांचा प्रयत्न उत्तम आहे. चित्रपटाच्या कथेत आणि पटकथेची सांगड घालण्यात काहीशी विसंगती वाटते, तर केसरा हे गीत सोडलं तर इतर गाणी देखील खास लक्षात राहण्यासारखी नाहीत. अक्षय केळकरच्या वाटेला आलेल्या संवादांमुळे एका टप्प्यानंतर तोचतोचपणाही वाटू शकतो. त्यानंतर तांत्रिक बाबींचा विचार केला तर सोनाली कुलकर्णी आणि संहिता जोशीच्या सीन्सला डबिंगमध्ये काहीशा उणीवा असल्याचंही लक्षात येतं. माधुरी या सिनेमाचा विषय नक्कीच छान आहे, पण सादर करण्याच्या शैलीत खास करून एडिटिंगमध्ये तसंच स्क्रिप्टिंगवरती थोडी मेहनत घेतली असती तर माधुरी अधिकच प्रभावी ठरला असता. आता हा सिनेमा आपण एकदा पाहायला काही हरकत नाही आहे, कारण ओव्हरऑल सर्वच कलाकारांचे अभिनय त्या अर्थी छान झालेले आहेत. त्यामुळे हा सिनेमा आपण नक्की पहा असं मी तुम्हाला नक्की सजेस्ट करीन. पण आता हा सिनेमा पाहून झाल्यावर आपल्या प्रतिक्रिया आणि मतंसुद्धा नक्की पोस्ट करा या व्हिडिओखाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि मराठी सिनेमांचे रिव्ह्यूज, सिनेक्षेत्रातील खबरबात जाणून घेण्यासाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी. तसंच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही जर का आपण अल्ट्रा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अल्ट्रा मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमचे सिने रिव्ह्यूज, गॉसिप्स आणि इतरही खबरबात जाणून घ्या.